फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं स्वागत करते. एप्पल करण्यासाठी आपण हा रंग घेतलेला आहे. फोर प्लायची स्लोकर आहे आणि थोडस वर शेडिंगला हे वाटलं तर वापरू आपण. एक मार्कर लागणार आहे तुम्हाला. 3.5 mm ची सुई घेतली आहे मी. कात्री फायबर लागेल थोडं आणि टॅपेस्ट्री निडल. तर आपण सुरुवात करू या लाल रंगाने. काळपट लाल रंग घेतलाय मी. आपल्या इकडे काही असे लाल बुंद अगदी मिळत नाही. काळपट लाल टाईपचेच असतात सफरचंद. त्यामुळे आपण हा रंग घेतलाय. मॅजिक लुक मध्ये आपण 6 सिंगल क्रोशे करू. एक चेन आणि 6 सिंगल क्रोशे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 सिंगल क्रोशे झाल्यावर हा दोरा ओढून मॅजिक लूप बंद करून घ्या. पण स्लिप स्टिचने काही आपण जोडणार नाही त्याला पहिल्या टाक्याला. तसंच राहू देऊ हे. आता आपण दुसऱ्या राऊंडला काय करणार आहे की प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. तर आपले 6 टाके पहा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर हा पहिला टाका आहे आपला. तर इथून सुरुवात करा. दोन्ही दोरे येऊ द्या. प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. तर एक झाला हा आणि त्याच टाक्यात परत दुसरा. 2 सिंगल क्रोशे झाल्यावर पहिल्या सिंगल क्रोशेत मार्कर लावायचा आपण दरवेळेस, म्हणजे पहिला टाका ओळखू येण्यासाठी. असं आता प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 सिंगल क्रोशे करा. 1, 2. हा राऊंड झाला की आपले टाके होतील 12, कारण 6 टाक्यात आपल्याजवळ. प्रत्येक टाक्यात आपण 2-2 सिंगल क्रोशे करत आहे. तर 12 टाके होतील. 2 याच्यात राहिले. अजून 2 राऊंड झाले आहेत आणि आपले टाके झाले आहेत 12. आता तिसरा राऊंड आपल्याला करायचा आहे की एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. तर हा पहिला मार्कर काढला, त्या टाक्यामध्ये 1 सिंगल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे करायचे. 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. सिंगल क्रोशे 1 in 1 स्टिच, सिंगल क्रोशे 2 in नेक्स्ट. 1 आणि 2 असे 3 करून झाले आपले. म्हणून मी पहिल्या टाक्यामध्ये मार्कर लावला. आता हेच रिपीट करा की एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे 6 वेळा करावं लागेल तुम्हाला आणि पुढच्या टाक्यात 2. हा राऊंड पूर्ण झाला की आपले टाके असतील 18. तर हा राऊंड पूर्ण करा. एका टाक्यात 1 आणि पुढच्या टाक्यात 2 असा राऊंड झालाय आपला करून आणि आपले टाके झाले आहेत 18. आता पुढचा राऊंड आपल्याला असा करायचा आहे की एका टाक्यात 2 आणि पुढच्या टाक्यात सॉरी 2 टाक्यांमध्ये 1-1 आणि पुढच्या टाक्यात 2. तर 2 टाक्यांमध्ये 1-1 करायचं आहे आपल्याला. मार्कर काढला मी. मार्करच्या पहिल्या टाक्यात 1 करू सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in 2 स्टिचेस. 2 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे केला. मार्कर लावून घ्या परत. दरवेळेस मार्कर लावायचाच आठवणीनी. आणि 2 सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात. 2 टाक्यांमध्ये 1-1 सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या टाक्यात पुढच्या 2. तर असा हा पूर्ण राऊंड 6 वेळा रिपीट करावा लागेल. आणि 6 × 24 टाके होतील आपले राऊंड झाला की. 2 टाक्यांमध्ये 1-1 केला. आता पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. 2 टाक्यात 1-1 मुका खांब, पुढच्या टाक्यात 2 मुके खांब. असा हा राऊंड पूर्ण करून घ्या. 2 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 असा आपला राऊंड झालाय पूर्ण. 24 टाक्यात आपल्यात आहे. आता पुढचा राऊंड आहे आपला 3 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. बघा आता हा थोडा षटकोनी आकार येत चालला. त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला एकदा सांगितलंय, मागे पुन्हा सांगते. आता पहिले हा राऊंड करून घेऊ आपण की 3 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. तर आपण 3 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे करू. 1, 2 आणि 3. 3 टाक्यांमध्ये 1-1 सिंगल क्रोशे झाला. पहिल्या राऊंडला पहिल्या टाक्याला आपण परत मार्कर लावू आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे करू. 3 टाक्यात 1-1 आणि पुढच्यात 2 असा पूर्ण राऊंड 6 वेळा करणार आपण हे. म्हणजे आपले 6×5 = 30 टाके होतील हा राऊंड झाल्यावर. तर हा राऊंड असा करा. 3 टाक्यांमध्ये 1-1 सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. 3 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 असा आपला 5वा राऊंड झालाय. आणि आपले टाके आहेत हे 30.
आता याच्या पुढचा सहावा राऊंड करायचा आपल्याला, तो कसा करू आपण, सहा टाक्यात एक चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हे षटकोनी आकार येतोय तसा न येता गोल यावा म्हणून काय करायचं, तर या राऊंडला आपण ते करू शकतो. चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन असा हा राऊंड करायचा आहे. तर चार पैकी आपण काय करू, दोन आत्ता करू आणि दोन शेवटी करू, म्हणजे एकाचे दोन करण्याचा टाका मध्ये येतो. असा एकावर एक टाका येत गेला की याचा षटकोनी आकार होतो, तो अवॉइड करायचा असेल तर समसंख्या जेव्हा आली तेव्हा आपण दोन इकडे घ्यायचे आणि दोन तिकडे घ्यायचे टाके. तर हे दोन टाक्यांमध्ये मी सिंगल क्रोशे केला, मार्कर लावून घेतला. आपल्याला खरं कसं करायचंय, रोजचे चार टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन. त्यापैकी मी दोनच केले इथे आणि आता हे दोन एका टाक्यात दोन सिंगल क्रोशे करत आहे. आणि परत आता इथून मात्र चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन असं करायचं आहे. सिंगल क्रोशे वन इन फोर स्टिचेस, एक टू थ्री अँड फोर, अँड सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट, पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे. परत चार टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, एक दोन तीन चार, आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे. एकाच टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे झाला, त्याच टाक्यात पुन्हा सुई घातली दुसरा. आणखीन दोनदा करा, हे सॉरी दोनदा नाही तीनदा करावं लागेल. आणखीन चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, पुढच्या दोन असा राऊंड केला आपण. शेवटी दोन टाके उरले, याचं कारण काय की आपण सुरुवातीला चारच्या ऐवजी दोनच टाके केले होते आणि हे दोन असे पूर्ण चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे होईल. तर हा दोन टाक्यांचा एक एक सिंगल क्रोशे करून घेते मी. आता आपले टाके किती झाले आहेत, एकूण 36, आणि हा आपला रो राऊंड कितवा होता, सहावा. आता सातवा राऊंड कसा करायचा आहे, तर पाच टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन. तर पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू आपण, एक दोन तीन चार आणि पाच. पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला, पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करायचे, एक आणि त्याच टाक्यामध्ये दोन. सिंगल क्रोशे वन इन फाईव्ह स्टिचेस अँड टू, मार्कर लावायचा राहिला बघा. आता आपल्याला मोजावं लागेल, हे एका टाक्यात दोन केले मी, त्याच्या आधी पाच टाक्यात केले, तीन आणि दोन पाच, त्यामुळे हा आपला पहिला टाका आहे. परत बघा, एक दोन तीन चार पाच आणि हे दोन बरोबर झाला होता. मार्कर विसरायचा नाही, असंच आपण पुढे करू. पाच टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन. सातवा राऊंड झालाय पहा आपला. पाच टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे केले आपण आणि पुढच्यात दोन, तर असं आपलं सहा वेळा केलं त्यामुळे 42 टाके झाले आपले. आता आठव्या राऊंड पासून आपण तेराव्या राऊंड पर्यंत, म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा, सात राऊंड असे करणार आहे आपण. आठ ते चौदा हे राऊंड की प्रत्येक टाक्यामध्ये फक्त एक एक सिंगल क्रोशे, तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे आपण सात राऊंड करून घेणार आहे. राऊंड नंबर आठ ते चौदा. तर मी एक एक सिंगल क्रोशे केला, पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये मार्कर लावलाय. आता 42 टाके आहेत तर ते 42च राहतील. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे सात राऊंड करा. तर राऊंड आठ ते चौदा असे सात राऊंड आपले झालेले आहेत, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून, आणि 42 चे 42च टाके आहेत. आता पंधराव्या ओळीत राऊंडमध्ये आपण काय करणार आहे, 42 चे फक्त दोन टाके कमी करणार आहे पहिले. तर आपल्याला दोन टाके कमी करण्यासाठी 42 चे दोन गट म्हणजे 21 21 चे करावे लागतील, आणि त्यामुळे 19 टाक्यात आपण एक एक सिंगल क्रोशे करू आणि मग दोनाचं एक. दोन टाक्यात केला मी सिंगल क्रोशे, पहिल्या याच्यात मार्कर लावा आणि 19 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या. सिंगल क्रोशे वन इन 19 स्टिचेस अँड देन टू एससी टॉग टू टाइम्स, तर असं दोनदा करावं लागेल. 19 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक, म्हणजे 42 चे टाके होतील 40. 19 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून झालाय माझा इथपासून. आता दोनाचा एक एक तर तुम्ही नेहमीसारखा करू शकता की असं दोन्ही टाक्यातून एक एक टाका काढायचा, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचा.
किंवा दोनाचा एक करण्याची आणखीन एक पद्धत आहे, ती पण मी तुम्हाला इथे सांगून देते. या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला ती माहित होईल. तर तो दोनाचा एक कसा करतात, तर पहिले फक्त या टाक्यापैकी समोरचा टाका घेतात, व्ही जसा असतो तसा, दुसऱ्याही टाक्याचा समोरचा भाग घ्यायचा फक्त. असे तीन टाके झाले सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोघांमधून काढायचं आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन परत दोघांमधून काढला, म्हणजे झाला दोनाचा एकच. पण आपल्याला इथे दिसायला हा व्ही व्ही जसे आहेत तसेच दिसतात. आता परत 19 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि शेवटी पुन्हा दोनाचा एक. तर मी 19 सिंगल क्रोशे करून घेते, मग दोनाचा एक परत एकदा दाखवते. 19 टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे करून झालाय, आता दोनाचा एक करायचा आहे. परत एकदा दाखवते मी हा वेगळ्या प्रकारचा दोनाचा एक. पूर्ण टाक्यात सुई न घालता त्याच्या फक्त फ्रंट लूप मध्ये घालायची. दुसऱ्याही टाक्याच्या फक्त फ्रंट लूप मध्ये घातली, दोन्ही टाक्याच्या फ्रंट लूप मध्ये सुई घालायची. असे तीन टाके असतात सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढायचं आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा एक सिंगल क्रोशे करायचं. तर असा हा एक दोनाचा एक करण्याचा प्रकार आहे. आता तुम्ही असं नाही केलं, नेहमीसारखं जरी साधं केलं तरी चालणार आहे. तर आता आपले दोन टाके कमी केल्यावर 42 टाके उरलेले आहेत आणि आपल्याला, सॉरी 42 नाही, 40 उरलेले आहेत. 42 होते आधी. 16 रो सुरू करायचा आता आणि आपण इथून आता चार चार टाके कमी करणार आहे. मग 40 चार भाग केले तर 10-10 होतात, म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला की 8 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 सिंगल क्रोशे 1 in 8 स्टिचेस आणि मग दोनाचा एक 2SC टॉक. टाक्यातून दोन्ही टाक्यातून एक एक टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही याच्यातून काढला. तर असा हा जसा ओळखूय तो वेगळा, तर इकडे हा जो केलाय आपण याच्या आधी तो वेगळा असा ओळखून येत नाही, ते टाक्यात टाका दिसतो तसाच. आता हे चार वेळा करा तुम्ही की 8 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2 चा 1 असं 4 वेळा केलं की 4 टाके कमी होतील आणि 40 चे टाके 4 कमी होऊन 36 टाके उरतील. 16 ओळ केली आपण, 8 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे मग 2 चा 1. तर हा शेवटी 2 चा 1 आहे. हा एकदा परत दाखवते वेगळ्या मेथडनी कसा करायचा. अर्थात मी पुन्हा सांगितलंय तुम्हाला की या मेथडनी नाही केला ना, आपल्या साध्या मेथडनी जरी केला तरी चालतंय. दोन्हीचे फ्रंट लूप घ्यायचे फक्त सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोन टाक्यातून काढायचं, मग दोऱ्याचा वेढा घेऊन सिंगल क्रोशे करायचं. म्हणजे दिसायला अगदी याच टाक्यांसारखा दिसतो तो, म्हणून अशा पद्धतीने करतात. आता पुढचा जो 17 राऊंड आहे तो आपण साधा करणार आहे, म्हणजे सिंगल क्रोशे 1 in each स्टिच. 36 आपले 36 टाके राहतील, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू. 1, 2 मार्कर लावा परत पहिल्या टाक्याला आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. तर हा राऊंड करून घ्या पूर्ण, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे हा राऊंड करून झाला आपला आणि आपले टाके 36 च्या 36 आहे. 17 राऊंड होता तो. आता 18 करायचा आहे, परत 4 टाके कमी करायचे आहेत, म्हणून आपण 7 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करू आणि पुढचे 2 चा 1. तर 7 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, 1, 2 आणि मग 2 चा 1 असं 4 वेळा केल्यामुळे आपले टाके होतील 32. आणि त्यानंतरचा 19 राऊंड आपण परत कसा करणार आहे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर हा 18 आणि 19 पूर्ण करून घ्या. 18 राऊंड मध्ये 4 टाके कमी करायचे आहेत आपल्याला, बघा. 3, 4, 5, 6 आणि 7 7 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. सिंगल क्रोशे 1 in 7 स्टिचेस अँड 2SC टॉक. आपण नवीन मेथडनीच करू परत. समोरच्या लूपमधून सुई घालून टाके काढायचे असे, दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोन टाक्यातून काढायचं आणि दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेलं परत. आता असा 2 चा 1 झाल्यावर पुन्हा 7 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 2 चा 1 असं 4 वेळा करावं लागेल. टाके होतील तुमचे 32. 7 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2 चा 1 असा राऊंड केला आपण. शेवटचा 2 चा 1 पुन्हा पहा, दोन्ही टाक्यांच्या फ्रंट लूप मध्ये सुई घालून
हे थोडं जड जातं फ्रंट लूपमध्ये सुई घालणं आणि एक एक टाका घेतला सुईवर, मग दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा दोन टाक्यातून. तर हे आता टाके झाले आहेत आपले 32. आता पुढचा राऊंड प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असा करा, राऊंड 19वा आणि 32 चे 32 टाके राहतील आपले. आता 20वा राऊंड आपल्याला करायचं आहे, त्यातही 4 टाके कमी करायचे आहेत. सध्या 32 टाके आहेत तर आपल्या 8-8 चे कट होतील, म्हणजे 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढे दोनाचा एक. तर आपण 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करणार आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. सिंगल क्रोशे 1 in 6 stitches अँड देन 2 SC टॉक. तर 2 SC टॉक कसा करतोय बघा आपण. फ्रंट लूप मधलं एक एक टाका उचलला, दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोन्ही टाक्यातून काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन परत एकदा काढला, परत 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, दोनाचा एक, असं 4 वेळा करा, म्हणजे आपले टाके होतील 28. आणि नंतर आपल्या 21वी ओळ परत नेहमीसारखीच करायची आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे न वाढवता, सॉरी न कमी करता. तर एकदा आपण कमी करत आहे 4 टाके आणि पुढचा राऊंड तसाच करत आहे, म्हणजे जेवढेच्या तेवढेच टाके ठेवून असंच आपण सुरू आहे आपलं. तर हे 4 वेळा करा, 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि 2 चा 1. आणि हा राऊंड झाला की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असा 21वा राऊंड करा, म्हणजे आपले टाके परत राहणार आहे 28 चे 28. 21वा राऊंड झालाय आपला, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असा. आणि आता परत आपल्याला 28 टाके आहेत, हे पुन्हा आपल्याला 4 टाके कमी करायचे आहेत. मग 28 चे 4 भाग म्हणजे 7 चौक 28, म्हणून 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढचा 2चा 1 असा आपल्याला राऊंड करावा लागेल. 1, 2, 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 3, 4 आणि 5. 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, पुढचा 2चा 1, 2 SC टॉक. मग सारखाच फ्रंट लूप मध्ये आपण दोन्ही टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोन टाक्यातून काढलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या दोन मधून असं आपल्याला 4 वेळा करायचं आहे. आता तर आपण 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि 2चा 1 असं 4 वेळा केल्यानंतर आपले टाके होतील 24 22व्या राऊंड मध्ये. मग 23वा राऊंड परत आपण असा करणार आहे की एकही टाका कमी करायचा नाही, म्हणजे 2चा 1 प्रत्येक टाक्यामध्ये फक्त एक एक सिंगल क्रोशे. तर हा राऊंड करून घ्या आधी, 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, मग 2चा 1 4 वेळा, टाके होणार तुमचे 24. आणि पुढचा जो राऊंड आहे म्हणजे राऊंड नंबर 23, तर तो कसा करू आपण, तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 2चा 1 असा राऊंड केलाय आपण. 24 टाके झाले आहेत आपले. मी तुम्हाला एकदम 2 करा म्हटलं, पण म्हटलं परत कन्फ्युजन होईल तुमचं, म्हणून फक्त 22वा राऊंड झाल्यावर पुन्हा दाखवला. आता 23वा राऊंड कसा आहे, तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 24 चे 24 टाके राहतील. 23 राऊंड झाले आपले आणि 24 टाके आहेत हे. आता 24व्या राऊंडला परत 4 टाके कमी करायचे आणि 24 चे 20 करायचे आहेत टाके आपल्याला. तर 24 चे 4 गट म्हणजे 6-6 चे पडतात, म्हणून 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, मग 2चा 1. आणि राऊंड झाला की आपले टाके असतील 20. 2 झाले माझे सिंगल क्रोशे करून, मार्कर लावून घेतला परत. 3 आणि 4. 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला, मग परत 2चा 1, 2 SC टॉक, दोन्ही टाक्यांच्या फ्रंट लूप मध्ये घातलं, 2 टाके झाले सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोन्ही टाक्यातून काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन यातून काढलं. आता पुन्हा 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 2चा 1 असं आणखीन 3 वेळा करा. 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि 2चा 1 असा राऊंड करत आहे आपण. शेवटचा 2चा 1 आहे, फ्रंट लूप मधून दोन्ही टाक्याच्या काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन उडले 2. आता हे टाके झाले 20. आणि पुढचा जो राऊंड आहे आपला म्हणजे 25वा, तो काय करणार आहे आपण, तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशेचा हा 25वा राऊंड करून घ्या. अगदी साधा, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि टाके आपले 20 चे 20 राहणार आहे.
प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असा हा राऊंड झालाय आपला 25वा मला वाटतं हो 25वा आणि आपले 20 टाके आहेत. आता मात्र याच्या पुढे आपण कंटिन्युअस चार चार टाके कमी करणार आहे. आतापर्यंत आपण कसं करत होतो एकदा कमी करायचं एकदा पुढचा राऊंड मग कमी न करता करायचा परत एक राऊंड चार टाके कमी करायचे पुढच्या राऊंडला करायचे नाही असं आपण केलं आतापर्यंत. पण याच्या पुढे आपण कंटिन्युअस चार चार टाके कमी करणार आहे म्हणजे 16 आहेत हे टाके आपले सॉरी 20 आहेत हे टाके तर 20 पुढच्या वेळेस 4 12 8 आणि 4 असे आपले टाके होणार आहे. तर पहिल्यांदा 20 ते 16 करायच्या आधी आपण यात स्टफिंग करून घेऊ कारण सध्या हे बऱ्यापैकी आहे चित्र 16 टाके आहेत तर मग आणखीन लहान होईल आणि आपल्याला अजिबातच स्टफिंग करायला बोट घालता येणार यात. फायबर किंवा कॉटन जे काय तुमच्याजवळ असेल ते स्टफिंग करून घ्यायात. सगळीकडे सारखं पसरून घ्या हातांनी सगळीकडे सारखं करा हे कुठल्याही एका ठिकाणी जास्त जायला नको. आणखीन मी हे फुल स्टफ करून घेते. स्टफ केल्यावर नेहमीच असं चारही बाजूनी आपलं बोट फिरवायचं म्हणजे चारही बाजूनी सारखा भरला गेला पाहिजे कापूस मध्येच कुठेतरी जास्त आणि मध्ये एकदम दबणारा असं नको. स्टफ करून झालंय आपलं. आता आपण कितवा राऊंड सुरू आहे आपला 25 झालेत राऊंड 26वा राऊंड सुरू आहे. तर 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2 चा 1 असा आपला हा राऊंड आहे. सिंगल क्रोशे 1 इन 3 स्टिचेस 1 2 आणि 3 3 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे अँड देन 2 SC टॉप. आता इथे अगदी कठीण जात असेल तर तुम्ही असं साधं जरी केलं तरी चालेल हे नाही जमलं फ्रंट लूपवालं तरी चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जाईल तसं 2 चा 1 करा कारण आता काय इथे जागा कमी आहे बोट घालायला सुद्धा जागा नाही आहे आपली व्यवस्थित त्यामुळे जसं जमेल तुम्हाला त्या पद्धतीने 2 चा 1 करा. तर असं 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे 2 चा 1 असं 4 वेळा करा म्हणजे 4 टाके कमी होतील आणि टाके उरतील तुमचे फक्त 16. 26वा राऊंड झालाय आपला आणि आपले टाके आहेत आता 16. आता 27 मी आणखीन थोडं स्टफिंग करून घेतलंय आणि 27व्या राऊंडला आपल्याला पुन्हा 4 टाके कमी करायचे आहेत आणि 28ला पुन्हा 4. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आता सिंगल क्रोशे 1 इन इच स्टिच असा राऊंड करणारच नाही आपण एकदम दर ओळीत 4-4 टाके कमी करणार आहे. तर आपण 20 चे 16 केले आता आपल्याला 16 चे 12 करायचे आहेत. तर 16 चे 12 म्हणजे 4 गट 4-4 चे होतात म्हणून 2 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2 चा 1 असं 4 वेळा करायचं आपण 1 2 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला मार्कर लावा परत आणि मग 2 चा 1 करायचा. आता इथे कमी अंतर असलं की तशा मेथडनी नाही केला आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने केला तरी चालतंय 2 चा 1 असं 4 वेळा करा. 2 टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे 1 2 आणि 2 चा 1 1 आणि 2 2 चा 1 केलं. 2 केलाय मी आणखीन 2 करा. आता हे 12 टाके आहेत आपल्याजवळ. आता आपल्याला काय करायचंय एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग 2 चा 1 तर पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करू आपण आणि त्याच्या पुढचे 2 चा 1 दोन्ही टाक्यामध्ये सुई घालून टाके काढले आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढलं. पहिल्या टाक्यामध्ये मार्कर लावून घ्या. तर हा राऊंड झाला की आपले टाके किती असणार आहे 8 कारण की 12 टाके 4 टाके कमी होतील. एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 चा 1 तर असा हा राऊंड पूर्ण करा. एक सिंगल क्रोशे आणि पुढचा 2 चा 1 दोन्ही टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा आणि मग तिन्हीतून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा. 2 झालं असं आणखीन 2 करा. एक सिंगल क्रोशे मग 2 चा 1 आता हे फक्त 8 टाके उरले आहेत. आपण सुई दोरा काढून घेऊ आणि हा कापून 7-8 इंच ठेवा टॅपेस्ट्री निडलमध्ये ओवून घ्या. आता टॅपेस्ट्री निडलमध्ये आपण ओवून घेतलाय दोरा. आता या 8ही टाक्यातून काढा आणि आपण तिथे गाठ सगळे टाके जवळ घेऊ आणि शेवटी ते क्लोज करू छिद्र. 2 3 असं 8ही टाक्यातून काढा.
चार, आठही टाक्यातून काढल्यावर आपण दोरा ओढून घेतलाय आणि बंद केलं आहे. आता हे थोडं आपल्याला याला आकार द्यायचा आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे की नेहमी क्रोशाच्या वस्तूंना आकार द्यावाच लागतो आपल्याला थोडा, तर आपण परत हे मध्यभागी घालणार आणि इकडे तुम्हाला खाली काढायचं आहे. सॉरी, स्वीजर अशी डायरेक्ट जात नसेल खाली तर मध्ये कुठेतरी काढून घ्यायची आणि मग तिथूनच जवळ पुन्हा आत टाकायची. इथूनच परत परत खाली घालायची, सेंटरला काढायची. पण इथे असं दिसायला नको छिद्र असल्यासारखं, किंवा जसं आपण बटाट्याला केलं तर असं दिसायला नको आहे. आता हा परत इथून दोरा काढा आणि सरळ वरच काढा शक्यतोवर. मोठी सुई असेल तर मोठी सुई घ्या, हे निघतं तसं दबले कापूस जर दाबला आतला तर हे थोडं आपण असं आत करायचं आहे आणि त्याला छान आकार येईल. छान करण्यासाठी आपण 10 चेन करून घेऊ आधी. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. आता आपण काय करायचं, एक चेन सोडून द्या पहिली आणि दुसऱ्या चेन मध्ये एक सिंगल क्रोशे करा, त्याच्या पुढच्या चेन मध्ये एक हाफ डबल क्रोशे, म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि एकदम तीनाचा एक केला. पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, तीन टाक्यात तीनाचे दोन, दोनाचा एक. आणि आता पुढच्या चार टाक्यांमध्ये एक एक ट्रिबल, म्हणजे दोन वेढ्यांचे खांब, तर दोन वेढे करून टाक्यात घातली सुई, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, म्हणजे चार टाक्यात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढलं, पुन्हा दोन टाक्यातून, पुन्हा दोन टाक्यातून, असं एक ट्रिबल झाला. तर असे चार टाक्यांमध्ये एक एक ट्रिबल आपल्याला करायचे. चार टाक्यांमध्ये एक एक ट्रिपल केला आपण, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे आणि चार ट्रिपल. आता परत एक डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे, असं तीन करायचं आहे. तर एक डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, म्हणजे एकदम तीनाचा एक आणि एक सिंगल क्रोशे. असं 10 टाक्यांमध्ये आपण 10 केलेलं आहे बरोबर, एक सोडला होता कारण आपण. आणि मग पलटवून परत असंच विरुद्ध दिशेने करायचं आहे, एक चेन करू मध्ये. मग पुन्हा पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, मग हाफ डबल क्रोशे, हा पहिला सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, जसं इकडनं केलं तसंच फक्त विरुद्ध क्रमाने, एक डबल क्रोशे, मग चार ट्रिबल, दोन वेढ्यांचे खांब, चार टाक्यात आणि मग परत एक डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे की झालं पान. आणि मग एक देठ आपण कसं करायचं हे करून घेते. आधी मी पान पूर्ण, चार ट्रिबल, एक सिंगल क्रोशे, असं ज्या क्रमाने इकडनं केलं त्याच क्रमाने इकडनं केलं, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, चार ट्रिबल, मग परत एक डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि एक एक डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. आता पुढच्या दुसऱ्या साईडचा जो टाका आहे हा, या टाक्यात सुई घातली आणि तसंच एक सिंगल क्रोशे केला आणि एक चेन करून हे कापून घ्या दोरा, म्हणजे हे आपलं पान छानसं तयार झालं. आता ही जी कॉर्ड केली आहे आपण, ही याचा ऍक्च्युअल वेगळा व्हिडिओ आहेच आपला, क्रोशे कॉर्ड कशी करायची ते, तर तशी त्या व्हिडिओची लिंक मी शेअर करते आणि ते तशी आपण ही कॉर्ड करून घेऊ.
आणि एक्स फक्त एखाद इंच एक सवा किंवा दीड इंच. आणि आता ही कॉर्ड आपण या पानाला असे इथे शिवून घेऊ किंवा गाठ बांधू सरळ, आणि मग दोन्ही दोरे मध्यभागी त्याच्या आपण जे ऍपल केलं आहे त्याच्या मध्यभागी पान आणि देठ हे शिवून घेऊ वरच्या भागाला. हे दोरा कापून घ्या, हा हाईड करून घ्या जो काही टोकं असतील दोऱ्याचे ते. देठ आणि हे पान जे आपण बांधून घेतलंय ते आपण या ऍपलला, एक लक्षात घ्या की आपण इकडनं सुरुवात केली करत करत हे शेवटचा भाग आहे आपला केलेला, तर जनरली असं वाटतं की इथेच दांडी लावायची, पण इथे नाही. ऍपलचा आकार मोठा जो भाग आहे तो वर असतो, नाही तर ते पेरूसारखं दिसेल. तर हे इथे आपल्याला लावायचंय वरच्या भागात. तर मी टॅपेस्ट्री नीडलमध्ये हा दोरा होऊन घेतलाय, तर फक्त आपल्याला हे इथे शिवायचं आहे आणि थोडा हा भाग असा खोलगट करायचा आहे. हे सगळे दोरे वगैरे आपण नंतर हाईड करू, सध्या आपण फक्त हे इथे शिवून घेऊ घट्ट. हे हिरवा आणि कथा जो दोरा आहे तो फक्त आधी मी हाईड करून घेते. असं दोन तीनदा वरून खाली आणि खालून वर असं घालून हाईडही करायचं आहे ते आपल्याला हिरवं कथ्थे रंग, आणि आपल्याला थोडासा वरचा आकार दाबायचा पण आहे म्हणजे गड्डा असल्यासारखा. बघा असा छान सफरचंदाचा आकार आलाय व्यवस्थित. वर असा थोडासा गड्डा पाहिजे आणि खाली तर आहेच तो, त्यामुळे इथे आता गाठ मारून घेऊ आपण आणि हा दोन्ही लाल दोरे आपण हाईड करून घेऊ. बघा मित्रांनो आपलं छानसं हे सेफ तयार झालंय. बघा खूप आवडलं असेल तुम्हाला हे करायला आणि खूप दिसतंही खूप सुंदर आहे हे लाल असल्यामुळे आपल्या फळाच्या टोपलीत अगदी उठून दिसत आहे हे सेफ. तर मला वाटतं तुम्हाला आवडलं असेल मित्रांनो तर लाईक करा व्हिडिओ आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. जसं मी तुम्हाला सांगितलंय नेहमीच की थोडासा आपल्याला आकार द्यावाच लागतो याला कोणत्याही क्रोशाचं केलं वर्क की. आणि मित्रांनो कॉमेंट लिहायला विसरू नका, आपल्या कॉमेंटची मी नेहमीच वाट बघत असते. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू.